मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनल च्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचा भाजप उमेदवाराला विरोध। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट बंड करण्याच्या तयारीत। भाजपची पहिली यादी कालच जाहीर झाली। या यादीत 99 जणांची उमेदवारी घोषित झाली। यात कल्याण पूर्व विधानसभेतून आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली। या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही होता। सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाने विरोध दर्शवलाय। कल्याण पूर्वचा हवा तसा विकास झाला नाही, तसेच शिवसेना पक्ष वाढला पाहिजे यासाठी पक्ष नेतृत्वाकडे विनंती देखील करण्यात आली होती। मात्र आता कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने बंड करण्याच्या तयारीत आहे असं पत्रकार परिषद घेत जाहीर केलं। सुलभा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असली तरी शिवसेना त्यांच्या बाजूने काम करणार नाही। कल्याण पूर्व मध्ये भ्रष्टाचारी व्यक्तीच्या कुटुंबाला उमेदवारी देण्यात आली, याला आमचा विरोध आहे। हा शिवसेनेचा गड असून नागरिकांनी बदलाची अपेक्षा। कल्याण पूर्वचा विकास व्हावा यासाठी उमेदवारी शिवसेनेला मिळायला हवी। तसेच लवकरच पुढील रणनीती जाहीर करणार असल्याचं शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितलं। आज तुम्ही जे शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी तुम्ही जो विरोध दर्शवले, आज जवळजवळ उल्हासनगर कल्याण पूर्व मलंगड या ठिकाणचे मिळून 19 नगरसेवक आणि 4 ग्रामपंचायती आहेत। आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आजचा आमच्या शिवसैनिकांसाठी कल्याण पूर्वसाठी हा काळा दिवस आहे की अशा भ्रष्टाचारी व्यक्तीच्या कुटुंबाला तिकीट देण्यात आलेलं आहे, उमेदवारी देण्यात आली आहे। आम्ही अनेक वेळा विरोध करून सुद्धा कल्याण पूर्वेच्या जनतेला अपेक्षित होतं की या ठिकाणी एक उमदा, ज्याला या कल्याण पूर्वेचं नियोजन विजन असेल, जो हा कल्याण पूर्व अतिशय विस्कळीत पडलेला, गेल्या 15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले, रजिस्ट्रेशन घोटाळा असू द्या किंवा शासनाने दिलेला निधी हा स्वतःच्या घरामध्ये भरण्याचं काम केलेलं आहे त्या आमदाराने, आणि अशा व्यक्तीच्या कुटुंबाला आज उमेदवारी मिळालेली आहे त्यांच्या कुटुंबाला, तर ह्याचा आमचा विरोध आहे। आम्ही या ठिकाणी कोणताही शिवसैनिक, आम्ही पदाधिकारी, आमची मागणी आहे की हा शिवसेनेचा गड आहे। प्रत्येक वार्डामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांचे चांगल्या लोकांशी नाळ जुळलेले, आणि लोकांना नागरिकांना अपेक्षा की इथं बदल होणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विकास व्हावा। त्यामुळे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मागणी की हा कल्याण पूर्व शिवसेनेला मिळावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या कल्याण पूर्वेचा विकास व्हावा, कारण की हा कल्याण पूर्व 10 वर्ष मागे असलेला शहर झालेला आहे, अतिशय बकाल आणि खुळमलेला शहर झालेला आहे। या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या, रस्त्यांची समस्या, तरुणांना नोकरी नाही, अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत। त्यासाठी नागरिकांचा आक्रोश आहे, त्याला गृहीत धरून आमचे शिवसैनिक आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमून आज आम्ही या ठिकाणी आमचं लवकरच आम्ही या ठिकाणी आमचा मेळावा लागलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करू की थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला जाहीर करू की आमची पुढची रणनीती काय आहे। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयां और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयां प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयां उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।